Hello friends, last period we saw about our first chapter, living world and classification of microbes. Today we will going to start our next chapter, second chapter, health and disease. Students, have you ever taken the leave from school due to sickness? आजारी असताना तुम्ही कधी शाळेतून रजा घेतली का किंवा घरी राहिलायत का? येस ऑफकोर्स. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक? नक्की काय घडतं? तर ते आपल्याला आज पाहायचंय. व्हॉट इज हेल्थ डिसीज? सो व्हॉट इज हेल्थ? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे फक्त रोगाचा अभाव म्हणजेच आरोग्य असं नव्हे, हेल्थ म्हणजे आरोग्य. तर सामाजिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असणं म्हणजे आरोग्य. मग आजारी पडतो म्हणजे काय? व्हॉट इज डिसीज? डिसीज म्हणजे रोग. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल अँड ऑर सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. आपल्या शरीरातल्या शरीरक्रिया किंवा मानसिक क्रिया यांच्यात जो जैविक बिघाड घडून येतो त्याला आपण रोग असं म्हणतो. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल, फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक क्रिया, और सायकोलॉजिकल मानसिक क्रिया, प्रोसेस मीन्स क्रिया ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीजेस. अँड ईच डिसीज हॅज इट्स ओन सिम्टम्स. ईच डिसीज हॅज स्पेसिफिक सिम्टम्स. डिफरंट डिसीजेस हॅव डिफरंट सिम्टम्स. सो टाईप्स ऑफ डिसीज. You must have heard the names of various types of diseases. For example, common cold, asthma, Down syndrome, heart disease. Common cold means sardi, asthma, dama. Down syndrome manje apan tyala down sa lakshan asa mhanto marathitna. Heart disease, hriday rog vagere. So how the diseases are classified? On the basis of their duration and basis on reason. On the basis of duration, types of diseases are two, according to duration and according to reason. According to duration, there are two diseases, chronic diseases manje dirghakalin aajar kiwa rog, and second one is acute diseases means tivra rog. Now according to reason, the diseases are classified as a hereditary disease and acquired. म्हणजे कारणानुसार त्यांचे दोन गट केलेत, हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिक आणि ॲक्वायर्ड म्हणजे उपार्जित रोग. हेरिडेटरीमध्ये डाऊन सिंड्रोम हा रोग येतो, तर ॲक्वायर्डमध्ये पुन्हा दोन गट पडतात. ॲक्वायर्ड डिसीजेस आर अगेन क्लासिफाईड इन टू टू, इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. एक्झाम्पल ऑफ इन्फेक्शियस डिसीज इज कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू अँड नाऊ करोना इज ऑल्सो इन्फेक्शियस डिसीज. म्हणून तर आपण लॉकडाऊनमध्ये घरात बसतोय ना आणि ऑनलाईन अभ्यास करतो. एकमेकाच्या सान्निध्यात आल्यानं होणारा हा कोरोना पण आजार आहे. सो इट इज इन्फेक्शियस डिसीज. नॉन इन्फेक्शियस डिसीज डायबिटीस, हार्ट डिसीज. हे आजार काय एकमेकाच्या संपर्कात आल्याने होत? इन्फेक्शियस डिसीज. सो व्हॉट इज इन्फेक्शियस डिसीज? डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे काय? तर दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक. वाहक म्हणजे कोण? तर कीटक आणि प्राणी इतर यांच्यामार्फत पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. नाउ हियर आर सम इन्फेक्शियस डिसीज. नेम ऑफ डिसीज, डिसीज कॉज्ड बाय which pathogen. Here pathogen word is here. Pathogen means disease causing organism. ज्याच्यामुळे रोग निर्माण होतो अशा ऑर्गॅनिझमचं नाव. ऑर्गॅनिझम म्हणजे पॅथोजन, रोगकारक. मोड ऑफ इन्फेक्शन इज ऑल्सो गिवन. कसा रोग होतो, सिम्टम्स, त्याची लक्षणं काय आहेत आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, उपाय आणि उपचार. सो फर्स्ट इज ट्युबरक्युलॉसिस, की ज्याला आपण क्षय म्हणतो, इन शॉर्ट टी बी. इट इज कॉज्ड बाय मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. हाऊ इट इज मोड ऑफ इन्फेक्शन इज
स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे रोग्याच्या थुंकीतून, थ्रू एअर हवेमार्फत, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट म्हणजे ज्याला टी बी झालाय अशा पेशंटच्या सान्निध्यात दीर्घकाळ आल्यामुळं टी बी होऊ शकतो. वॉट आर द सिम्पटम्स? क्रॉनिक कफ, ब्लडी स्पिटिंग, इमेसिएशन, डिफिकल्ट इन ब्रीथिंग. म्हणजे काय क्रॉनिक कफ? म्हणजे दीर्घ मुदतीत येणारा खोकला, दीर्घ मुदतीचा, खूप दिवस खूप औषधं घेऊनही राहत नाही असा दीर्घ मुदतीचा खोकला. स्पिटिंग, ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीतून रक्त पडणे. इमेसिएशन म्हणजे वजन कमी होणे. आणि डिफिकल्टी इन ब्रीथिंग म्हणजे श्वासोश्वासाला अडथळा येणे. प्रिव्हेंशन आहे याच्यावर डिसीज वॅक्सिनेशन केलं जातं लहान बाळांना. आयसोलेशन ऑफ पेशंट, पेशंटला वेगळं ठेवणे. आणि रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट, हा या उपचार पद्धतीनं बरं होऊ शकतो. सेकंड इज हिपॅटायटीस, त्याला आपण जॉन्डिस असंही म्हणतो, कावीळ मराठीत म्हणतो. कॉज्ड बाय पॅथोजन हिपॅटायटीस व्हायरस, हिपॅटायटीस व्हायरस ए बी सी डी अँड ई. मोड ऑफ इन्फेक्शन इज कंटामिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ नीडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन एटसेट्रा. सिम्पटम्स आहे त्याची एनॉरेक्सिया म्हणजे भूक मंदावते, येलो युरिन, रक्त लघवी पिवळी होते, जनरल वीकनेस, अशक्तपणा, नॉसिया म्हणजे मळमळ, ओमिटिंग, ग्रे स्टूल म्हणजे राखाडे कलरची विष्ठा, मल. प्रिव्हेंशन काय आला तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, ॲज इट इज स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड वॉटर, सो दॅट पर्पज वी हॅव टू ड्रिंक वॉटर विच इज बॉइल्ड. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट वन इज डिसेंट्री. डिसेंट्रीला आपण अतिसार, हगवण म्हणतो. इट इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिलाय, एंटामेबा, हिस्टोलेटिका. स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. वॉटर इज स्टूल, पेन्स इन ॲबडॉमेन. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ओ आर एस कन्झम्पशन आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. नेक्स्ट डिसीज इज कॉलेरा. कॉलेरा इज कॉज्ड बाय विब्रिओ कॉलेरे. इट इज अ बॅक्टेरियम डिसीज अँड इट इज स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. सिम्पटम्स आहेत त्याची वोमिटिंग, सिव्हिअर डायरिया, उलट्या आणि अगदी तीव्र उलट्या आणि जुलाब होतात. क्रॅम्प्स इन लेग्स, पायात पेटके येणे, पायाला गोळे येणे म्हणतो ना आपण ते. प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे त्याचे फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, स्वच्छता राखायची. अवॉइड ओपन प्लेस फूड, उघड्यावरचे अन्नपदार्थ खायचे नाही. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळलेलंच पाणी प्यायचं. आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा. हा आता यात्रा वगैरे असेल, असे लोक एकत्र जाणार असतील तर त्यांना कॉलेराचं लसीकरण केलेलं असतं वारीमध्ये वगैरे. नेक्स्ट इज टायफॉइड. टायफॉइड इज कॉज्ड बाय साल्मोनेला टायफी, नेम ऑफ बॅक्टेरियम, जीवाणूने होणारा हा रोग आहे. साल्मोनेला टायफी असं याचं पॅथोजनचं नाव आहे. रोगकारकाचं नाव काय आहे? साल्मोनेला टायफी. अँड इन मोड ऑफ इन्फेक्शन आहे कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. सिम्पटम्समध्ये आहे एनोरेक्सिया, भूक मंदावणे. एनोरेक्सिया म्हणजे भूक मंदावणे, भूक लागत नाही. हेडॅक म्हणजे डोकं दुखतं. देन रॅशेस ऑन ॲबडॉमेन, पोटावर पुरळ येणे, ताप येणे, टेम्परेचर वाढतं. ड्रिंकिंग क्लीन वॉटर, महत्त्वाचं काय? स्वच्छ पाणी. वॅक्सिनेशन आणि प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, मलाचं व्यवस्थित उत्सर्जन करणे. तर हे काही सामी इन्फेक्शियस डिसीज दिलेले आहेत. यू हॅव टू राईट इट सेपरेटली इन युअर नोटबुक. नेम ऑफ डिसीज, पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स अँड प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट. हा जो चार्ट आहे तो एका एका डिसीजची माहिती लिहित लिहायचं आहे, चार्टच्या माध्यमातून नाही. आणि
प्रत्येकाचा हा जो पॅथोजन आहे तो पाठ करून ठेवायचा, म्हणजे ट्युबरक्युलॉसिस इज कॉज्ड बाय डॅश पॅथोजन, तर त्याचं नाव आलं पाहिजे. हिपॅटायटिस इज कॉज्ड बाय डॅश, डिसेंट्री, क्लोरल, कॉलरा, टायफॉइड, असं प्रत्येकाच्या फिल इन द ब्लँक्स तयार करून ठेवा. राईट सिमटम्स ऑफ ट्युबरक्युलॉसिस असेल, राईट सिमटम्स ऑफ हिपॅटायटिस. सो राईट क्वेश्चन्स, फर्स्ट इज व्हॉट इज डिसीज, सेकंड वन व्हॉट इज पॅथोजन. व्हॉट इज पॅथोजन? पॅथोजन, डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज पॅथोजन. देन व्हॉट इज हेल्थ, राईट द नेम्स ऑफ सम इन्फेक्शियस डिसीजेस. इन युअर एक्झरसाइज देर आर ऑल्सो सम क्वेश्चन्स. You have to write it. For example, write symptoms of cholera, tuberculosis, and typhoid. And also search.